रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट मँगो मोदक, तेही मावा न वापरता. चला तर मग हे मोदक कसे बनवायचे ते पाहूयात. इन्स्टंट मँगो मोदक तयार करण्यासाठी इथे मी अर्धा कप मिल्क पावडर घेतली आहे, अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे. डेसिकेटेड कोकोनट तुम्हाला ग्रॉसरी शॉपमध्ये इझी मिळेल. 2 टेबलस्पून पिठी साखर, आणि इथे मी घेतलं आहे अर्धा टेबलस्पून बटर. बटर आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवरचं वापरायचं आहे, फ्रीजमधून काढून लगेच वापरायचं नाही आहे. अजून आपल्याला लागणार आहे 1 टेबलस्पून दूध. मँगो फ्लेवर आणण्यासाठी इथे मी वापरणार आहे मँगो इसेन्स, आणि कलरसाठी मी वापरणार आहे 2 ड्रॉप ऑरेंज कलर आणि 2 ड्रॉप येल्लो कलर. कलर आणि इसेन्सच्या ऐवजी तुम्ही मँगो इमल्शन वापरू शकता, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला मँगोचा फ्लेवर आणि कलर एकत्र मिळेल. सुरुवातीला आपल्याला एका पॅनमध्ये जे आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलं होतं अर्धा कप, ते काढून फक्त अर्धा मिनिट रोस्ट करायचं आहे. थोडंसं रोस्ट केल्यावर यामध्ये लगेच आपल्याला ॲड करायची आहे अर्धा कप मिल्क पावडर. डेसिकेटेड कोकोनट आणि मिल्क पावडर छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. ही मिक्स झाल्यावर यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे पिठी साखर. पिठी साखरही आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे. डेसिकेटेड कोकोनट, मिल्क पावडर आणि पिठी साखर छान मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे दूध. इथे मी 1 टेबलस्पून एवढं दूध घेतलेलं आहे. दूध आपल्याला थोडं थोडं यामध्ये ॲड करायचं आहे आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व दूध मी यामध्ये मिक्स केलं आहे. आता मी हे सर्व छान एकजीव करून घेते. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला हे कंटिन्यू मिक्स करायचं आहे. आता हे सर्व छान मिक्स झालं आहे. यामध्ये आता आपल्याला ॲड करायचं आहे अर्धा टेबलस्पून बटर. हे बटर मी रूम टेम्परेचरवरचं वापरलेलं आहे, फ्रीजमधून काढून आपल्याला लगेच वापरायचं नाही आहे. बटर ॲड केल्यावर हे सर्व साहित्य आपल्याला छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत. आता हे सर्व छान मिक्स झालेलं आहे. यामध्ये आता आपल्याला ॲड करायचं आहे मँगो इसेन्स. इथे मी 3 ते 4 ड्रॉप मँगो इसेन्स ॲड करते आहे. तुम्ही वापरत असलेलं इसेन्स जर खूप डार्क असेल, स्ट्रॉंग असेल, तर तुम्ही थोडंसं कमी वापरा. यामध्ये मी आता इसेन्स ॲड केलं आहे. आता यात मी ॲड केलं आहे 2 ड्रॉप येल्लो कलर आणि 2 ड्रॉप ऑरेंज कलर. कलर मिक्स करून आपल्याला व्यवस्थित छान हे पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे. इसेन्स आणि कलर सेपरेट वापरण्यापेक्षा तुम्ही यामध्ये डायरेक्ट मँगो इमल्शनही वापरू शकता. इमल्शन म्हणजे त्यात मँगोचा कलर आणि फ्लेवर दोन्ही एकत्र असतं. ते तुम्ही यामध्ये वापरलं तरी चालेल. आता हे सर्व मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. हे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. याला मी थोडंसं थंड करून घेते आणि त्यानंतर आपण याचे मोदक बनवूयात. आता हे मिश्रण जे आहे मोदकाचं ते थोडंसं थंड झालेलं आहे. आता मी मार्केटमध्ये जो अशा पद्धतीचा साचा मिळतो तो वापरते. या साच्याला आपल्याला काही तेल आणि लावायची गरज नाही आहे. आता या साच्यामध्ये आपल्याला हे जे तयार मिश्रण आहे मोदकाचं ते टाकायचं आहे आणि व्यवस्थित बोटाने प्रेस करायचं आहे. व्यवस्थित प्रेस केल्यामुळे काय होईल, जो मोदकाचा शेप आहे तो चांगला येईल. आता हे मोदकाचं मिश्रण मी व्यवस्थित या साच्यामध्ये भरून घेते. आता मी तुम्हाला हा ओपन करून दाखवते. जी साईडची साच्याची पिन आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि हा आपला मोदक मस्त रेडी आहे. तुम्ही पाहू शकता किती छान आपला मोदक तयार झालेला आहे, इन्स्टंट मँगो मोदक. आता अशाच पद्धतीने मी बाकीचेही मोदक तयार करून घेते. तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.